धन्यवाद कुणाल सर, पुनश्चा सर्व लाडके रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरार खेळामध्ये हार्दिक सरचं स्वागत आहे. तर वाडेकर जय जलेश्वर वाडेकर वर्सेस जय हनुमान अर्जुन इलेव्हन डायग्राममध्ये सामना सुरू होत. आजच्या दिवसातील अंतिम सामना गोलंदाजी मार्गवर कपिल पाटील, स्ट्राईकला शंतनू. हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय अगेन्स्ट द स्पिन. यावेळेस मात्र खूप चांगला झेल डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले होते अतुल भोईरने हा झेल डीपलाय आणि यावेळेस मात्र रॉयल डक वरती बाद होतो लिटिल मास्टर शंतनू पाटील. नवीन फलंदाज मैदानावरती यावेळेस राकेश पाटील. शंतनू बाद झालाय पहिल्या चेंडूवरती. नक्कीच यावेळेस हा चेंडू फायनलीच्या दिशेने. या दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा येत आहेत. हा चेंडू यावेळेसा स्वीप करण्याचा प्रयत्न. खरं तर जे प्लेअर ऑफ द टूर्नामेंटसाठी नक्कीच तुमच्यासमोर आम्ही काही रूल्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवते. प्रत्येक पॉईंटला खरं तर प्रत्येक धावेसाठी एक पॉईंट असेल आणि विकेटसाठी तीन पॉईंट असतील प्रत्येक विकेटला. पण बोनस पॉईंट पुढील प्रमाणे असतील. आपण बघा जर एखाद्या गोलंदाजाने पाच गडी जर बाद केले तर त्याला एक्स्ट्रा 10 बोनस पॉईंट मिळतील आणि त्याचबरोबर आणि नक्कीच ते पाच विकेटचे त्याला प्रत्येक विकेटसाठी तीन पॉईंट तर मिळतीलच पण त्याचबरोबर हे 10 बोनस पॉईंट मिळतील. आणि त्यानंतर अर्धशतक जर कुठल्या फलंदाजाने झळकावलं तर त्याला 10 पॉईंट मिळतील आणि प्रत्येक रनसाठी जो एक पॉईंट आहे तो तर त्याला मिळणारच. म्हणजे ते 50 पॉईंट मिळतील आणि त्याचबरोबर 10 पॉईंट देखील दिले जातील. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच, तर मॅन ऑफ द मॅचसाठी आपण बघा जर 10 पॉईंट असेल प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि अशा प्रकारे नक्कीच आम्ही मॅन ऑफ द सिरीजचा जो पुरस्कार आहे तो याच नियमानुसार या पॉईंटच्या आधाराने आम्ही देणार आहोत. तर नक्कीच सर्वांनी या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळता आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून येतात वेगाने. दोन धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे या दोन धावेने संघाची धावसंख्या धावपळकवते. आपण पाहते 6. कपिल पाटीलचं षटक सलामीला शंतनू मात्र आलेला तो बाद झाला. त्यानंतर राकेश आला जो पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता. पंकज पाटील जो पहिल्या सामन्यात डायमंड डकवरती बाद झाला होता मात्र तो नक्कीच या मैदानावरती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. आजच्या दिवसातील अंतिम लढत आहे. जास्त वेळ घेऊ नका, लक्षात असू द्या. जय जलेश्वर वाडेकर संघ तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करायची आहे. सिद्धू पाटील प्लीज या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण अंधार पसरला तर नक्कीच तुम्हालाही बॅटिंग करताना खरं तर चेंडू मिडल करताना नक्कीच व्यत्यय येऊ शकतो. सामना सलग सुरू ठेवा. कुठल्याही प्रकारचा यावेळेस ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. अतुल भोईर या ठिकाणी सज्ज होतो जो पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता. आणि त्याच्यासमोर स्ट्राईकला फलंदाज यावेळेस आपण पाहताय राकेश, तो देखील पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच होता. एक सामनावीर दुसऱ्या सामनावीरासमोर. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो वाईड इस्ट लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो कपिलचा. आणि ते हा थ्रो किती ॲक्युरेट होता बघा. अगदी अष्ट्यांच्या जवळ फलंदाज होतोय बाद आणि हा लागतोय मैदानावरती दुसरा धक्का. जय हनुमान अर्जुन इलेव्हन डायगर संघाला पंकज पाटील बॅक टू द डगआउट.
एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने या खेळाडूने प्रभावित केले. अतुल पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळतात, समोर आहे क्षेत्ररक्षक, डीप मध्ये सर्वेश होते, थ्रो मात्र अगदी समोर होता, सिद्धू फार वेगाने गेले होते हा थ्रो क्लिक करण्यासाठी, पण चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असल्याकडे मागे आला. बॅकअप चांगले मिळते. वाडेकर संघ फिरकीचा माहेरघर म्हणजेच वाडेकर असं म्हटलं गेलेलं आहे. अनेक फिरकी गोलंदाज या संघामध्ये पूर्वी आपण पाहिले आहे आणि सध्याच्या या विद्यमान संघामध्ये देखील अनेक फिरकीपट्टू आपल्याला पाहायला मिळतात. आणि अंडर 21 चे जास्तीत जास्त खेळाडू, आपण स्वप्नील आणि सिद्धूला जर वगळलं तर सर्व खेळाडू हे यंगस्टर आहेत. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, जेलची शक्यता यावेळेस, मात्र हा जेल स्वीकारलाय प्रशांतने, हा जेल स्वीकारणे अशा प्रकारे लागतोय. जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर संघाला. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे बाद झाले. खरं तर हा चेंडू थोडासा जास्त बाउन्स या चेंडूमध्ये होता, चेंडू वळण देखील घेतले होता. सागर मात्र पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न करत होता, बॅटची वरची कडा लागली. खूप चांगलं कॅमेरावर या ठिकाणी पाहू शकाल, एस एम डीच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अत्यंत चांगली कामगिरी, फलंदाज लवकर पाठवायचा टायगर संघ. आपण आपला दुसरा फलंदाज यानंतर येणारा फलंदाज लगेचच तयार ठेवायचा आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण आयोजकांच्या सूचना येत आहेत, अंधार पसरत चाललेलं आहे. वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, घड्याचे काटे आपल्यासाठी थांबणार नाही, वेळेचं भान आपल्याला ठेवावं लागेल. प्लीज लवकरात लवकर फलंदाज मैदानात येऊ द्या, तुम्हाला आम्ही विनंती करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती 8, यावेळेस गडी बाद झाल्यात 3. षटक क्रमांक या ठिकाणी तुम्ही पाहिला तर दुसरं सुरू आहे, 1.1.3 असं हे षटक तुम्हाला पाहिलं. 5 षटकांची ही लढत आहे, 9वा सामना आहे. आणि नक्कीच कल्याण डोंबिवली म्हटलं की वेळेवर सामने सुरू होणे आणि वेळेवर सामने संपणे हे वैशिष्ट्य आपलं राहिलेलं आहे. अनेक स्पर्धा आपण सातत्याने पाहत असता की वेळेवर सुरू होतात आणि वेळेवर संपत असतात. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, राकेश वारंवार आउटसाईड द ऑफ स्टंप येत आहेत, शफल होत आहेत, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर आपण फाय लेगच्या मध्ये जी गॅप आहे तिथे खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, पण चेंडू आपण जर पाहिला तर खरं तर त्यासाठी शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे. पण गोलंदाजी अतुलची एकदमच लाजवाब. यावेळेस मात्र बॅकफूटवर गेले, आता ऑफसाईडला खेळतात, यावेळेस मात्र सफल होत आहेत. हा चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉईंट, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. प्रत्येक खेळाडूच्या टी शर्ट वरती तुम्ही पाहू शकाल हे लिहिलं गेलेलं आहे, एकच वादा आमचे राजू दादा. हा चेंडू ऑफ स्टंपवरती पिचिंग केला गेला होता, खूप चांगलं कमबॅक. राजू दादांचा कटआउट तुम्हाला पाहायला मिळतो, त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष मामा सर्वांचे लाडके विनोददादा पाटील, उजव्या बाजूला नक्कीच माजी आमदार रमेशदादा पाटील, त्यांचे सुपुत्र विकी पाटील यांना देखील पाहू शकाल. त्यानंतर काशीनाथदादा पाटील, अनेक दिग्गज मंडळी राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील ही सर्व मंडळी. डाव्या बाजूला नक्कीच आमच्या दिनेशदादांचा देखील कटआउट तुम्हाला पाहायला मिळतोय, त्याचबरोबर विजयदादा पाटील देखील आहेत. या सर्वांचं खरंखर फार मोठं योगदान राहिलेलं आहे, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा क्रीडा क्षेत्रात, सर्वांची दैदिप्यमान अशी कामगिरी आणि अतुलनीय असं योगदान या सर्वांचं लाभलेलं आहे. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 12, नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन कपिल पाटील येत आहेत. स्ट्राईकला नितेश पाटील 5व्या क्रमांकावरती, 3 गडी गमावलेले आहेत. चेंडू वेगवान होता, बस ऑन साईड खेळायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद होतोय, मैदानावरती लागतोय हा 4था धक्का. रिप्ले मध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल कशा प्रकारे खरं तर हा या चेंडूने पूर्णपणे अचंबित केलं आणि त्यांच्या लक्षातच आलं हा चेंडू कुठे गेला. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहतो फलंदाज राकेशने मात्र प्रतिसाद दिला नाही, कारण राकेशने पाहिलं होतं चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या जवळच आहे, यष्टीरक्षक वेगाने आले, खूप चांगले यष्टीरक्षक. यष्ट्यांच्या मागे सिद्धू होते आणि सिद्धू म्हटलं की चपळाई चतुराई, अत्यंत चाणाक्ष असा खेळाडू. खरं तर विजय पाटील यांचे हे बंधुराज 40+ माध्यमातून विजय पाटील यांनी 2 बाईक मिळवलेले आहेत आणि विजय पाटील एक काळ त्यांनी नियमित क्रिकेटमध्ये गाजवलं वाडेकर संघासाठी.
आणि भावाच्याच पावलावर पाऊल ठेवता सिद्धूने देखील मैदानावरती नक्कीच पाऊल ठेवलं आणि त्यानंतर सिद्धूला खेळताना पाहिल्यानंतर नक्कीच विजयदादाची आठवण येते. सगळ्या गोष्टी विजयदादाच्याच त्याच्याकडे आहेत, त्या गोष्टी सर्व त्याने आत्मसात केल्या आहे. फलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा गोलंदाजी. नवीन फलंदाज मंदार पाटील येतोय 6व्या क्रमांकावरती. हा चेंडू यावेळ 6व्येत आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय. भूषण आहे. थ्रो मात्र यावेळेस थोडा उशिराने येतोय आणि अशा प्रकारे आपण पाहतोय. या दोन धावा येत आहेत. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय यावेळेस 14 धावा. देवेंद्र आमच्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर अशोक दादा पाटील मॅन फ्रॉम फडकेपाडा. हा चेंडू आत आला होता. येऊ दिलं, टर्न होऊ दिलं आणि त्यानंतर पॉईंटच्या दिशेने खेळले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस सफल होतोय आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या धावपलकावरती 16. षटक क्रमांक ठिकाणी तिसरं सुरू आहे. गोलंदाजी किती प्रभावशाली झालेली आहे. कपिलने पहिल्या षटकात 4 धावा दिल्या होत्या, त्यानंतर अतुलच्या षटकात 6 धावा आल्या आणि या षटकात देखील 3 चेंडू फक्त 4 धावा आत्तापर्यंत आलेले आहेत. हो यावेळेस अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, पण कॉट बिहाइंडचा अपील करत आहे आणि पंचांचा इशारा तर चेंडू वाईड आहे. खूप चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये. मनोज सर असतील, शानू सर असतील, सुभाष पाटील असतील, तिघांचंही कौतुक करायला हवं. अत्यंत चांगली कामगिरी, गुड जॉब. पुढील दिवसांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. यावेळेस स्लिमिड ऑनच्या दिशेने हा चेंडू येतोय. स्वतः कपिल जाऊन हा चेंडू उचलत आहे. तोपर्यंत एक धाव वेगाने पूर्ण करत आहे. धावसंख्या धावपल करती 18. आजच्या दिवसामध्ये अत्यंत चांगलं लाईव्ह टेलिकास्ट SMD या वाहिनीच्या माध्यमातून. पंकज माळी मॅन फ्रॉम भोपाळ आणि त्याचबरोबर भूषण मॅन फ्रॉम दातिवली. ओ मिस टायमिंग झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर केतन होते. अंदाज बांधता आला नाही व्यवस्थित. चेंडू खूप उंच गेला होता. खरं तर ज्या पद्धतीने जज करत होते कुठे आत्मविश्वास नक्कीच दिसला नाही आणि अशा प्रकारे धावसंख्या धावपलकावरती 20. चंदू दादाचा देखील आभार व्यक्त करूया. चंद्रकांत फुटाणे, हंश DJ माध्यमातून अत्यंत चांगलं संगीत आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे चंद्रकांत फुटाणे यांचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप आभार. आजच्या दिवसामधील अत्यंत चांगली कामगिरी. स्कोरच्या भूमिकेत नक्कीच आज सकाळी आपण अशोकदादा पाटील यांना पाहिलं. देवेंद्र आहेत, त्यानंतर चेंडू ऑनसाइड ड्राईव्ह करतात. सौरभ देखील आमच्यासोबत होते आणि श्याम दातलीकर यांचे सुपुत्र आयुष. आयुष देखील खूप चांगलं काम. अनिकेतने देखील चांगलं योगदान दिलेलं आहे. या सर्वांचं आजच्या दिवसामध्ये खूप खूप कौतुक आणि नक्कीच येणाऱ्या दिवसांमध्ये दिवसांसाठी त्यांना शुभेच्छा. आज आमच्या संपूर्ण कमिटीने अत्यंत चांगली कामगिरी केली. कॉमेंटेटरच्या भूमिकेत खरं तर कुणालजी सर या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला संपूर्ण दिवस त्यांना त्यांचा आवाज मी ऐकाल. त्याचबरोबर आज नक्कीच नवी मुंबईचे उमेश मात्रे सर कोपर खैरणे इथं ते बिलॉंग करतात आणि त्यांचा आवाज देखील आपण आज ऐकला. त्यांचं देखील खूप खूप कौतुक आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि नक्कीच मला देखील या स्पर्धेचा घटक बनण्याची जी संधी दिली, पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास दाखवला, त्याबद्दल गावदेवी क्रिकेट संघ खार्डीचं आणि त्याचबरोबर दिनेश दादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खार्डी चषक प्रत्येकाला या स्पर्धेचा घटक बनण्याची इच्छा असते, मग समालोचक असतील किंवा अंपायर असतील, प्रत्येकजण या स्पर्धेमध्ये आपलं योगदान देण्यासाठी नेहमीच तयार असतो. हा चेंडू यावेळेस अपील करताय. अपील बघा, गलीमधून इतक्या जोरदार अपील आलंय की प्रश्न पडलाय पंचांना. वाईटचा इशारा पंचांचा येतो. धावसंख्या धावपलकावरती तर पहिला दिवस नक्कीच रिच 11 देसाई वसारे दोन संघ पुढे सरकल्यात. बघूया यातून कोणता संघ असेल. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहू शकाल. या सामन्यानंतर हे चित्र स्पष्ट होईल. यावेळेस फलंदाज नक्कीच एक धाव पूर्ण करतात. 22 रुपयाने धाव येते. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतात यावेळेस 24. प्रेक्षकांचं देखील आभार व्यक्त करूया. खूप चांगला सपोर्ट नेहमीप्रमाणे. उद्याच्या लढती बघा, स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. घेसर आणि त्याचबरोबर यावेळेस नवापाडामध्ये पहिला सामना आहे. हो यावेळेस पूल करताय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेले आहेत. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पार आणि हा येतोय A1 क्वालिटीचा
ब्रँडेड षटकार पाहू शकाल रिप्लेमध्ये कशा प्रकारे खेळले अगेन्स्ट द स्पिन मंदार गोलंदाजांच्या डोळ्यासमोर करतो जो निर्माण अंधार नाव त्याचं मंदार आणि या मंदारला मात्र इथून नक्कीच नवसंख्येला आकार द्यावा लागेल सिद्धू हा चेंडू आडव्या बॅटने खेळताय समोर आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झालेली आहे खूप मोठी चूक क्षेत्ररक्षक सर्वेशने केली आहे चूक चेंडू सीमा पार चौकार आता मात्र धावसंख्येला गती मिळते खरं तर तीन षटका धावा फारशा आल्या नाही हो टॉस केला होता अत्यंत वेगवान चेंडू होता फास्टर वन पायलट मला सिद्धू मात्र इथे व्हेरिएशन दाखवत असताना हेच वैशिष्ट्य सिद्धू पाटीलचं आधी पाहिलं दोन लेग ब्रेक पाहायला मिळाले मात्र त्यानंतर नक्कीच खरं तर फलंदाज तयार नव्हते या वेगवान चेंडूसाठी यावेळेस लेग ब्रेक चेंडू वळल्यानंतर ऑन साईडला खेळतात बॅट चिकाडा लागली झेल झालाय ड्रॉप प्रणीतने केलेली आहे चूक आणि यावेळेस फलंदाज धावचीच्या रूपाने होत आहेत बाद राकेश बॅक टू द डगआउट नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत यावेळेस दिनेश कुटारकर कष्टपैलू खेळाडू या संघाचे धावसंख्या 35 आहे सिद्धूचे षटक नक्कीच आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या आतापर्यंत 36 धावा आहेत एक धाव या ठिकाणी ॲड होते स्ट्राईकला यावेळेस फलंदाज सज्ज होते दिनेश कुटारकर हा चेंडू यावेळेस मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत कपिलने टिपलेला हा झेल आणि फलंदाज दिनेश कुटारकर बाद होतोय गोल्डन डगवती रिप्लेमध्ये पाहू शकाल कशा प्रकारे आडव्या बॅटने खेळले होते हा चेंडू अगेन्स्ट द स्पिन डीपमध्ये सापळा रचला होता आणि त्या ठिकाणी कपिल सारखा एक अत्यंत चाणक्य असा खेळाडू आज झेल स्वीकारतोय आणि हा लागतो मैदानावरती धक्का क्रमांक तुम्ही या ठिकाणी पाहिला तर 6वा चला स्पीडअप करा फलंदाज येऊ द्या टायगर संघ तर 6 गडी बाजल्या 36 ही धावसंख्या मैदानावरती अखेरचं षटक सर्वेश उद्याच्या लढती बघा पण घेसर आणि नवापाडामध्ये ठीक 8:30 सामना सुरू होईल तर 8 रिपोर्टिंग आपण करायचे नेवाळी आणि उत्तरशी ही दुसरी लढत असेल त्यानंतर नांदिवली वर्सेस दातिवली असा सामना तिसरा असेल त्यानंतर खंबाळपाडा वर्सेस मोठी देसाई त्यानंतर बामाळी वर्सेस माथाडी आणि त्यानंतर 6वी लढत उंबारली वर्सेस गौरीपाडा तर उद्याचे जे संघ आहेत त्यांनी वेळेवर हजर राहा उद्या पहिला सामना या दोन संघांचा आहे त्यांनी ठीक सकाळी 8 रिपोर्टिंग करायचे आणि 8:30 आपल्याला खरं तर काल डावली प्रीमियर लीग संपन्न झाली अत्यंत चांगली कन्सेप्ट आपण पाहिले या विभागातील फडकेपाडा असेल शेळ कारडी आणि डावलीचे हे सर्व खेळाडू काल इन ॲक्शनमध्ये आपण पाहिले आणि काल दोन संघ मात्र आर्या इलेवन आर्या श्लोक इलेवन हा संघ पोहोचला व्हाईटचा इशारा येतोय आर्या श्लोक इलेवन हा संघ आणि त्याचबरोबर तर दोन संघ नक्कीच अंतिम फेरीमध्ये दाखल झाले निलांग इलेवन हा संघ देखील पोहोचलेला आहे मयूर दातिलकर यांचा संघ पोहोचला दुसऱ्या बाजूला देवीदास दुसऱ्या बाजूला देवीदास आहे मला देवेंद्र अशी माहिती देता येते आणि आणखीन एक धक्का लागतं मैदानावरती यावेळेस फलंदाज शिवाजी पाटील पाहत होते यष्टीरक्षण तुम्ही पाहू शकाल काय जबरदस्त यष्टीरक्षण या ठिकाणी सिद्धू पाटीलचं पाहायला मिळतं आणि पंचांनी पाहिलं
फलंदाज फार पुढे निघून गेले होते आणि अत्यंत चांगली चपळाई कल्पकता पाहायला मिळते. सुशील येतात मैदानावरती नवीन फलंदाज धावसंख्या धावफलकावरती 37 अंतिम षटक. आणि अंतिम षटकात आपण पाहिलं तर यावेळेस एक धाव आली व्हाईटच्या रूपाने, अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून डायगर्स संघाला नक्कीच 45 किंवा 50 प्लस धावा करणं फार गरजेचं आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो आहे यावेळेस थर्ड मॅनच्या दिशेने. पहिली धाव वेगाने घेतली होती त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी वेळ मिळतोय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, इथे मात्र घडते चूक. मंदारने मात्र क्रीज सोडली आणि हा लागतोय मैदानावरती धक्का क्रमांक. या ठिकाणी नक्कीच आम्हाला देवेंद्र सांगतील फलंदाज बाद झालाय. एकूण गडी बाद होत आहेत 7. खंड हिंदुस्तानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं गुणगौरव सांगणारं हे गाणं. हा चेंडू यावेळेस फाईन लीगच्या दिशेने खेळत्या क्षेत्ररक्षक टीममध्ये आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे थोडीशी होते चूक. अशा प्रकारे या 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहे 42. हो यावेळेस वाईटचा इशारा येतोय. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 43 षटक क्रमांक. या ठिकाणी अखेरच सुरू आहे. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळतायत क्षेत्ररक्षक आय डी मध्ये. त्या ठिकाणी फंबल झालंय. क्षेत्ररक्षक प्रणीत करणं चूक झाली आहे आणि अंतिम षटकामध्ये नक्की क्षेत्ररक्षकामध्ये चुका होत आहेत. आणि या चुका मात्र नक्कीच सामना जेव्हा क्रुशियल स्टेजमध्ये येतो, क्लोज येतो, तेव्हा मात्र या नक्कीच अंगलड येत आहेत. कारण या धावा टायगर संघाला लढण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील. डेड बॉल 45 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत. 8 गडी बाद झाले आहेत. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत. हो यावेळेस हा चेंडू ऑफ स्टंपवरती पिचिंग केला गेला होता. हा डॉट चेंडू येतोय. आज 23 जानेवारी खरं तर स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. आणि त्यांच्या नक्कीच जयंतीनिमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन करतोय. आणि या षटकाराने मात्र इथे टाळ्यांचा गजर होतोय. कारण जाता जाता फलंदाज मंदारच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि संघ मात्र पोहोचलेला 51 या धावसंख्येवरती आणि 52 धावांचं एक लक्ष आता मात्र चेस करायचं आहे ते म्हणजे जय जलेश्वर वाडेकर या संघाला. 9 चेंडू 24 धावांची गई मंदारने साकारलेली आहे आणि मंदार मात्र या सामन्यामध्ये या सत्रामध्ये नक्कीच आपली छाप सोडतोय. तर बघूया रिची लिव्हन देसाई आणि वसारे संघ पुढे सरकल्यात. मात्र यातून कोणता संघ पुढे सरकेल आणि जेव्हा हा सामना संपन्न होईल त्यानंतर आपण ड्रॉ करू 3 संघांमध्ये आणि त्यातून एक संघाला पुढे चाल मिळेल. तर खेळाचं पहिलं सत्र संपन्न होत आहे आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंगला सामोरे जात असताना जय हनुमान अर्जुन लेवा टायगर संघाने 1 धावसंख्या धावफलकावरती लावलेली 51 आणि 52 धावांचं लक्ष जय जलेश्वर वाडेकर संघाला पूर्ण करायचं आहे. आणि द्वितीय सत्र नक्कीच मी मात्र तुमची रजा घेतोय. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कळत न कळतपणे काही चुका घडल्या असतील
तर त्याबद्दल नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करतोय. आयोजकांचं पुनश्च आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चलतोय द्वितीय सत्रामध्ये. या अंतिम सत्रामध्ये आजच्या दिवसातील या ऐकूया पुन्हा एकदा उमेश म्हात्रे सरांचा एक बुलंद आवाज. चेक चेक चेक. गावदेवी चषक खारडीमध्ये पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. अंतिम सामना आजच्या दिवसातला आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत आणि आज ज्यांच्या आवाजाची जादू या खारडी चषक 2021 तुम्ही अनुभवली. भोपरगावचे प्रसिद्ध समालोचक विनोद पाटील सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब यांना मी विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण या प्रसिद्ध समालोचकांचा सन्मान करावा. प्रसिद्ध गीतकार, अनेक गीत ज्यांनी गीतबद्ध केलेली आहेत समालोचन क्षेत्रात, हे नाणं अगदी 100% खणखणतं आहे. आज त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतो आहे या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार आदरणीय दिनेश हिरामन पाटील साहेब यांच्या वतीने. आज मित्रांनो 23 जानेवारी आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जाऊन पोचलेलो आहोत आणि महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करून या सेकंड इनिंगला आता आपण सुरुवात करतो आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया उमेश म्हात्रे सरांचं समालोचन. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच कुणाल सर. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय की गावदेवी क्रिकेट संघ खारडी गाव आणि ग्रामस्थ मंडळ खारडी गाव आयोजित खारडी चषक 2021 स्पर्धेतला, खरं तर मित्रांनो आज स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा अंतिम सामना आपण पाहतोय. वाडेकर विरोधात डायगर या दोन टीमच्या दरम्यान इथं 52 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये वाडेकर टीम समोर. आणि आज मित्रांनो हिंदू हृदय सम्राट माननीय सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि यांच्या पवित्र स्मृतीसह विनम्र अभिवादन करून मित्रांनो या दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करतोय. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातला, फुलटोस अगदी पॅडल स्वीप केलाय, खूप चांगला ड्राईव्ह इथे स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चालला एक टप्पा दोन टप्पे घेत मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हॅलो, 7900 ही सेलेरिओ कार आहे, त्या चालक मालकाला विनंती आहे आपल्या कारची हेडलाईट चालू आहे, बॅटरी लो होईल, ती कृपया बंद करून या. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया उमेश म्हात्रे सरांना. चला, येथे पारितोषिक जाहीर झालेले आहे. विक्की सुनील पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक इथं जाहीर झालेलं आहे. पहिल्या बॉलवर चौकार, 52 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. खूप चांगला ड्राईव्ह, गॅपमधून चेंडू चालला शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान, तिथे चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 रन अगदी कम्प्लीट होत असताना आपण पाहू शकाल वाडेघर टीमच्या समोर 52 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. अतुल पाटील आणि सिद्धू पाटील ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झालेली आहे. अतुल पाटीलच्या बॅटमधून, माफ करा, इथे भुईर आहे, इथे पाटील लिहिला होता कारण थोडंसं शमत्व आहे. अतुल भुईर बॅटिंग करतोय, यावेळेस पहा पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज लागली, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल मात्र इनफील्ड अडवला जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत 2 रन अतुल भोईरच्या बॅटमधून आणि या 2 रन नंतर आता स्कोरबोर्डवर रन आहेत 8. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सुशील पाटील बॉलिंग मार्कवर, पहिल्या बॉलवर 4 रन आले, दुसऱ्या बॉलवर 2 रन, तिसऱ्या बॉलवर 2, म्हणजे 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 8 रन. मी गावदेवी क्रिकेट संघ खारडीचं अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि खरोखरच आज या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मला या मंडळाने प्राप्त करून दिली. खास करून हेमंत म्हात्रेचं कौतुक करेन. यावेळेस पहा उलट्या दिशेनं झेल टिपलाय शिवाजी पाटील, खूप चांगला झेल आणि पहिला धक्का लागतोय बॅट्समॅन अतुल भोईरच्या रूपानं, पहिला धक्का वाडेकर टीमला.
थैंक यू डीजे खूब चांगला झेल तिथे टिपला शिवाजी पाटील ने जो मिड ऑफ च्या क्षेत्रामध्ये इनफील्ड फील्डिंग करत होता आणि पाल लॉन्ग ऑफ च्या रीजन मध्ये अगदी मधोमध उलट्या दिशेने झेल टिपला आपण स्क्रीन वर पाहू शकता। पहिले विकेटचं पतन अतुल भोईर जी महत्त्वाची विकेट होती ती मात्र प्राप्त केली सुशील पाटील ने चौथ्या बॉल वर। आता नवीन बॅट्समन आलाय इन ॲट नंबर 3 प्रणीत पाटील। मी मगाशी चर्चा केली हेमंत मात्रेचं मी कौतुक करेन, हेमंत मात्रेचा आभार व्यक्त करतो, त्याचबरोबर विशाल पाटील जे खार्डी टीमकडून सातत्यानं खेळत असतात आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे सह आयोजक दिनेश शेठ हिरामन पाटील साहेबांचं सुद्धा मी आभारी आहे। कारण या स्पर्धेमध्ये एक छोटंसं का होईना एक दिवस का होईना परंतु घटक होण्याची संधी मला समालोचन करण्याची संधी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली असे हेमंत मात्रे विशाल पाटील आणि या स्पर्धेचे शिल्पकार दिनेश पाटील यांचा अगदी हृदयाच्या अंतकरणापासून मनापासून आभार व्यक्त करतोय। जाऊया मॅचकडे। 52 रनचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये। पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर सुशील पाटीलनं मात्र चौथ्या बॉलवर कमबॅक केलाय, विकेट प्राप्त केलेली आहे अतुल भोईरची आपल्या टीमसाठी। खूप चांगली बॉलिंग, खूप चांगलं कमबॅक। आता शेवटचा बॉल सुशील पाटीलचा ओव्हर द विकेट। इथे स्विंगिंग यॉर्कर चेंडूला फक्त दिशा दिली ऑन साइडला, तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट होण्याच्या मार्गावर, परंतु इथे रिफेअर केलाय पंचांना, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय। रनआउटची अपील आहे परंतु तो निर्णय मुख्य पंचांना सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे। आमची टेक्निकल टीम स्क्रीनवर सज्ज झालेली आहे, चला फिल्डिंग लावून घ्या, तोपर्यंत निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत। चला लगेच डायगर टीम तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, निर्णय तुमच्यापर्यंत थोड्या वेळातच पोहोचणार आहे। 52 रनचं लक्ष्य आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये। आपण पाहतोय की सूर्य अस्ताला जातो त्यानंतर मात्र जो ॲटमॉस्फेअर असतो मैदानाचा तो डीम होतो, म्हणजे जर बॉल थोडासा ट्रॅव्हल होणं संध्याकाळच्या सत्रामध्ये अवघड असतं आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा वाडेकर टीम खूप चांगली बॅटिंग करत होता, परंतु इथे मात्र आता निर्णय आलाय, डिसिजन पेंडिंग आहे, जो मुख्य पंचांना निर्णय मात्र रिफर केलाय तिसऱ्या पंचांकडे, डिसिजन पेंडिंग आमच्या स्क्रीनवरती। थोड्यात वेळात निर्णय मैदानामध्ये पोहोचवला जाईल। टीमची धावसंख्या 8 आहे। चला थोडीशी दुखापत आहे खेळाडूला आणि त्यानंतर मात्र आमच्या समालोचन कक्षामध्ये जो टिल्ट मॅन आहे त्याला मात्र मैदानामध्ये उतरावं लागेल। डिसिजन पेंडिंग, थोडासा क्रुशल डिसिजन आहे त्यामुळे थोडा वेळ इथं घेतला जातोय। गावदेवी क्रिकेट संघ खार्डी गाव आणि ग्रामस्थ मंडल खार्डी गाव आयोजित खार्डी चषक 2021 पर्व 23 चला डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आमच्या स्क्रीनवरती। अगदी क्रुशल डिसिजन आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये। चला डिसिजन आलाय नॉट आउट, बॅट्समन आउट नसेल, म्हणजे 2 रन इथे कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या आता स्कोर कार्डवर आहे 10। आता 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत 42। सेकंड ओव्हरमध्ये आलाय बॉलर संदीप खुटारकर,
षटक क्रमांक दुसर मार्गस्थान फटके पड़ा एंड कड़ी मात्र गोलंदाजी करेल संदीप खुटारकर। पहिल्या ओवर मध्ये रन आलेले तर 10 एक विकेट प्राप्त केलेली होती अतुल भोईरचे। सुशील पाटीलने आता मात्र बॉलिंग करण्यासाठी संदीप खुटारकर पहिलाच बॉल ऑफ ड्राइव ते केलाय अलॉन्ग द कार्पेट खूप चांगला ड्राइव डीप एक्स्ट्रा कवरला डीप मध्ये फिल्टर आहे तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट झालेले आहेत। बॅट्समन प्रणित पाटीलच्या बॅट मधून आणि या 2 रन आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 12-52 रनचं लक्ष होतं या मॅच मध्ये। अजूनही 40 धावांची गरज आहे येणारे बॉल असतील 23 आणि या 23 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता वाडेकर टीमला। संध्याकाळच्या 17 मध्ये आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण अनुभवतोय। यावेळेस पा इथे सॉफ्ट डिसमिसल गॅप शोधण्याचा प्रयत्न होता प्रणित पाटीलचा परंतु गॅप शोधू शकला नाही आणि तिथे मात्र एक्सलेंट कॅच कव्हर पॉइंट रिजन मध्ये प्रणित पाटील धक्का क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला जातोय। कपिल पाटील आलाय मैदानामध्ये वाडेकर टीम कडून। कपिल पाटीलवर खूप अपेक्षा असतील आपल्या टीमची। दुसरा झटका प्रणित पाटीलच्या रूपानं पहिला झटका लागला होता अतुल भोईरच्या रूपानं त्यानंतर प्रणित पाटीलच्या रूपानं दुसरा झटका लागतोय वाडेकर टीमला। टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 12। संदीप खुटारकर बॉलिंग मार्कवर तयार यावेळेस स्पॉट टॉप एज त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला काय जल्लोष होतोय काय सेलिब्रेशन होतोय टायगर टीमचं आणखीन एक विकेट इथे बाद होतोय कपिल पाटील गोल्डन डकचा शिकार धक्का क्रमांक 3 वाडेकर टीमला। कुटारकर 2 रन दिल्यानंतर मात्र 2 झटके लागोपाठचे हॅट्रिक बॉल आहे हॅट्रिक या स्पर्धेतली करेल का कारण 2 बॉलरला संधी आली होती आजच्या दिवसामध्ये ती संधी मात्र पूर्ण करता आली नाही। इथे मात्र संदीप कुटारकर या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक घेणार का हा हॅट्रिक बॉल आहे। यावेळेस पा फटका बसला इनसाइड आउट परंतु तिथे गॅप मधून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बॉलर खूप चांगली बॉलिंग करतो परंतु तिथे खूप चांगली फिल्डिंग सुद्धा होते 3 रन आलेले आहेत। पहा टाळ्यांचा गजर होतोय संध्याकाळच्या 17 एका बाजूला वाडेकर टीम जल्लोष करतोय तर दुसऱ्या बाजूला टायगर टीमच्या 10 मधून अगदी टाळ्यांचा गजर होतोय प्रत्येक खेळाडूवर। आता 3 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 15-52 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये। आता 20 बॉल मध्ये 37 रनची गरज या मॅच मध्ये विजयासाठी वाडेकर टीमला। यावेळेस खूप चांगला फटका बॉलर ओव्हर द हेड मात्र चाललाय लॉंग ऑनला भेदून आणखीन एक येतोय हा चौकार। हा निर्णय दिला पंचांना नॉट आउट अशा प्रकारे 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय टीमची माफ करा 2 ओव्हरचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या 19 आता 18 बॉल आणि रन करायचे आहेत 33।
तोपर्यंत जाऊया संध्याकाळच्या सत्रामध्ये एक सुंदर गीत ऐकण्यासाठी डीजे कडे. थैंक यू डीजे. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 33 रनची आवश्यकता. जय जलेश्वर वाडेकर टीमला 52 रनचं या मॅच मध्ये. डायगर टीमनं 51 रन सेट केल्या, 52 रनचं टार्गेट इथं सेट झाल्यानंतर मात्र मैदानामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आहे 19 आणि गडी बाद झालेले आहेत 3. आता बॉलर येतोय थर्ड ओवर मध्ये सागर पाटील. पहिलाच बॉल ओवर द विकेट. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अगदी डोक्यावरून लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. नंबर शफल झाला स्क्रीनवर ते आपण पाहू शकाल आणि त्यानंतर मात्र मन बनवलं हुक करण्याचा लॉंग लेगच्या दिशेनं. यावेळेस पा फटका फसला, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शिवाजी पाटील, तिथे खूप चांगली फिल्डिंग होते. शिवाजी पाटीलचा जर उल्लेख केला तर अनेक कॅचेस आजच्या दिवसामध्ये शिवाजी पाटीलनं पकडलेले आहेत. बॅट्समन आउट. इट इज कॉल व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 31. आता जिंकण्यासाठी 13 बॉल मध्ये 21 रनची आवश्यकता. व्हाट अ मॅच. यावेळेस फा बॅकफुटवर जाऊन फक्त कट केला चेंडूला, दिशा दिली पॉइंटच्या दरम्यान. तोपर्यंत सिंगल आली आणि या सिंगल नंतर आता मात्र 3 ओव्हरचा खेळ इथं संपलाय. टीमची धावसंख्या 32. आता 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 20. 12 बॉल आणि 20 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. आणि या ऐकूया आपण पुन्हा एकदा चांगलं संगीत. बारा बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी.
जय जलेश्वर वाडेकर या टीमला 12 बॉल 20 रन या ओवर वर मात्र ही मैच का निर्णय निर्भय असेल। आता बॉलिंग मार्क वर आलाय षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी संदीप खुटारकर ज्यानं पहिलं षटक स्वतःचा हातालं, दोन विकेट प्राप्त केले आणि 9 रन दिल्या होत्या, तोच संदीप खुटारकर। खूप चांगली बॉलिंग, आपल्या टीमला मात्र कमबॅक करण्याची भूमिका त्या ओवर मध्ये संदीप खुटारकरने पेश केली होती या मॅच मध्ये। तोच मात्र फोर्थ ओवर मध्ये आलाय, 12 बॉल आणि 20 रनची आवश्यकता, स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे सिद्धू पाटील, खूप चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये। यावेळेस पहाल की आता फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला, सिंगल कंप्लीट, दुसरा रनचा इथं प्रयत्न होईल का आणि इथे मात्र तसं होताना दिसतोय। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट सिद्धू पाटील कडून, 2 रन सिद्धू पाटीलच्या खात्यामध्ये जातील आणि 2 रन बरोबर आता टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर आहे। आता 11 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे, 11 बॉल मध्ये 18 रन इथे बनवायचे आहेत। व्हाट अ मॅच, कालचा ठोका मात्र प्रत्येकाचा चुकला असेल। पहा सूर्य अस्ताला गेला सुद्धा क्रिकेट चालू आहे आणि ही मित्रांनो खारडी चषकाची एक अतिशय सुरेख दर्जाची बाजू आहे, चांगलं आयोजन आपण पाहतोय, सर्वांच्या पसंतीला ही स्पर्धा उतरलेली आहे। या स्पर्धेतला पहिला दिवस, बॉलर तयार। यावेळेस पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दरम्यान, परंतु प्रयत्न फसला जातोय। काय बॉलिंग करतोय मैदानामध्ये संदीप खुटारकर, मागच्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले, 9 रन खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये सेकंड बॉल फेकलाय डॉट। डॉट बॉल जसा टाकला जाईल, कुणाल सर सातत्यानं म्हणत असतो की प्रेशर नक्कीच वाढत जातो आणि तसं होताना दिसतोय। यावेळेस पाक कट केला बॅकफुटर जाऊन, खूप चांगला स्ट्रोक अलोंग द कार्पेट, चेंडू चालला डीप थर्ड मॅन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध, खूप चांगली फिल्डिंग होते तिथे, 2 रन कंप्लीट, तिसरी रन सुद्धा कंप्लीट झालेली आहे। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा टोटल टीमच्या टोटल मध्ये, टीमची धावसंख्या 37, आता 9 बॉल आणि 15 रनची आवश्यकता, 9 बॉल मध्ये 15 रन, एकच फटका हवाय वाडेकर टीमला। आता नवीन बॅट्समन आहे स्ट्रायकिंग इनला आणि तो बॅट्समन आहे सर्वेश पाटील, कारण सिद्धू पाटील सेट झालाय जो सलामीला आला होता। खूप चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून, एक षटकार आपण पाहिला आणि संयमानं सुद्धा त्यानं खेळ केला आपल्या टीमसाठी। आता 9 बॉल आणि 15 रनची आवश्यकता, बॉलर तयार, चौथा बॉल टाकण्यासाठी संदीप खुटारकर। इथे आउटसाइड द लेग स्टंप व्हाइट बॉलची घोषणा, आता 9 बॉल आणि 14 रनची आवश्यकता या मॅचमध्ये, अगदी डोलायमन परिस्थितीमध्ये हा सामना आहे। 9 बॉल 14 रनची आवश्यकता, सर्वेश पाटील जो स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे मैदानामध्ये, संदीप खुटारकर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर। यावेळेस पहा बॅकफुटर जाऊन कट केला चेंडूला डीप मध्ये, फिल्टर आहे परंतु कर्व लाईन शेप मध्ये बॉलने टर्न घेतलाय आणि त्यानंतर मुले त्या 2 रन कंप्लीट झालेले आहेत। खूप चांगला स्विंग केला होता बॉल बॅटनं आणि त्याला मात्र त्या बॉलला गती प्राप्त झाली होती, 2 रन कंप्लीट झाल्या, टीमची धावसंख्या 40, आता रन करायचे आहेत 8 बॉल मध्ये 12। आठ बॉल आणि 12 रनची आवश्यकता या मॅच मध्ये, गोलंदाज तयार। यावेळेस पहा ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु डावी इष्टी सोडून हा बॉल चाललाय, हिम्मत पंचांचा होता आणि पंचांना मात्र व्हाइट बॉलची घोषणा केली। एक्स्ट्रा रन मात्र टोटल टीमच्या टोटल मध्ये 41 रन झालेले आहेत। आता 8 बॉल आणि 11 रनची आवश्यकता, 8 बॉल 11 रन, डायगर टीमनं या ओव्हरमध्ये जर विकेट मिळवली तर कमबॅक करू शकते टायगर टीम आणि या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका सर्वेश पाटीलच्या बॅटमधून आला तर वाडेकर टीम मात्र या मॅचमध्ये कमबॅक करू शकते। सेन्सिबल क्रिकेट,
फक्त दिशा दिली ऑन साइडला सिंगल कंप्लीट केली सर्वेश पाटीलच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत तब्बल 42 52 रनचं लक्ष्य होतं 52 रनच्या लक्ष्याचा पाठलाग मात्र अगदी संधी प्रकाशामध्ये चालू आहे पहा किती अंधार झालाय आता 10 रनची आवश्यकता येणारे बॉल असतील शिल्लक 7 आणि 10 रनची आवश्यकता जय जलेश्वर वाडेकर टीमला यावेळी स्कोप चांगला फटका गॅप मधून चेंडू चालला परंतु डीप पॉइंट मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे तिथे फंबलिंग झाली आणि इथे मात्र दुसरी धाव घेताना सर्वेश पाटीलला मात्र रन आउटच्या रूपाने जावं लागेल तंबूच्या आश्रयाला सर्वप्रथम विकेट पाण्यात येतील आणि विकेट जर बरोबरीमध्ये असले तर ज्या संघाने टॉस इथं जिंकलाय त्या संघाला मात्र विजयी घोषित केला जाईल विकेट पडलेले आहेत टायगर टीमच्या 8 आणि इथे वाडेकर टीमच्या विकेट पडलेले आहेत 5 आतापर्यंत वाडेकर टीमनं विकेट गमावलेल्या आहेत 5 टायगर टीम पहिल्या सत्रामध्ये खेळली त्यानं विकेट गमावलेल्या आहेत 8 आता 6 बॉल शिल्लक आहेत 9 रनची आवश्यकता या मॅचमध्ये विकेट न गमवता 8 रन सुद्धा जय जलेश्वर वाडेकर टीमनं बनवल्या तरी तोही मॅच मात्र वाडेकर टीम जिंकू शकते आता बॉलर आलाय डेथ ओव्हरमध्ये सचिन पाटील पहिला बॉल यावेळेस खूप चांगला फटका बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार अक्षरशः तडाखा बसलाय डायगर टीमला स्वप्नील भोईर सेट ऑन अ फायर पहिल्याच बॉलवर षटकारानं आपलं खातं खोललं आता 5 बॉल आणि रन करायचे आहेत 3 5 बॉल 3 रनची आवश्यकता व्हॉट अ मॅच मी मगाशीत म्हणलं या बॉलवर मोठा फटका आला तर कमबॅक करू शकते जय जलेश्वर वाडेकर टीम आता पहा किती सापला अगदी क्लोज रसलाय स्वप्नील भोईरसाठी यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह इथे संधी प्राप्त झाली रन आउटची आणखीन एक विकेट स्वप्नील भोईर आता 4 बॉल 3 रनची आवश्यकता डायगर टीमचे कारण डायगर टीमला माहीत होतं की आता समीकरण सोपं झालंय तर इजी खेळण्याचा प्रयत्न मात्र स्वप्नील भोईर करेल डिफेन्स करण्याचा प्रयत्न करेल आणि ते जाळं मात्र विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला मी म्हणेन रनआउटच्या रूपाने शिकार होते 6 गडी बाद झालेले आहेत 49 रन 4 बॉलमध्ये आता रन करायचे 3 बॅट्समन आलाय नवीन केतन चौधरी 6 विकेट झालेले आहेत वाडेकर टीमच्या इथे फटका पसलाय आणखीन एक विकेट मिळू शकते पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु इथे स्पष्ट नकार आलाय प्रेशर दबाव वाढवण्याची ही अपील होती अगदी स्ट्रॉंग अपील परंतु पंचांनं मात्र आता सल्ला मसलत करण्याचा निर्णय घेतलाय यस आणि इथे मात्र नॉट आउट म्हणजे स्पष्ट नकार दिलाय आता 3 बॉलमध्ये 3 रन दोन्ही टीमचे जर विकेट आपण पाहिल्या तर डायगर टीमनं 8 विकेट गमावलेले आहेत आणि वाडेकर टीमनं 6 विकेट गमावलेले आहेत 3 बॉलमध्ये 3 रन जरी 2 रन विकेट न गमवता वाडेकर टीम बनवते तरी सुद्धा ही मॅच वाडेकर टीम जिंकू शकते बॉलर तयार यावेळेस पहा कट केलाय तिथे कोणी नाही
आणि बॉल जाईल डीपिश बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर बाउंड्रीलाईनच्या बाहेर चौकार आणि हा सामना जिंकलाय जय जलेश्वर वाडेकर टीमनं. खूप चांगला खेळ, अभिनंदन, वेल प्लेड वाडेकर टीम आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन डायगर टीम पुढच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खूप चांगला संघर्ष राहिला, शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगली आणि आजचा या स्पर्धेतला पहिला दिवस इथं संपला. तोपर्यंत जाऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.